रेशीम रेशीम घर के ज्याला मायेचे ग तोरण एक संस्कारांची ज्योती जानी उजळे सारे जीवन एक प्रकाशाची ओवी गाई सकाळती हसून एक प्रकाशाची ओवी गाई सकाळती हसून कथा पावित्र्याची सांगे माझे तुळशीचे वृंदावन झिम्मा फुगडी आणि पिंगा भातुकली काचा पाणी दोन हृदय दोघींची कहाणी माझ्या मायेच्या दारात होई अमृताचे शिंपण माझ्या मायेच्या दारात होई अमृताचे शिंपण दे आनंदाचा वसा माझे तुळशीचे वृंदावन पद्मनाभ घडलेल्या प्रकाराबद्दल आप्पांची माफी मागण्यासाठी आलेला असताना मामा तिथे येतो कार्तिकीचं मंगळसूत्र खेचण्याच्या प्रयत्नात असताना नामदेव मामाचा हात धरतो इथे आसावरी आणि मामा नवीन षडयंत्र रचण्याच्या प्रयत्नात दुसरीकडे कार्तिकी सावळ्याने कौल दिल्याचं सांगतो कार्तिकी सासरी जायला निघाल्यानंतर पद्मनाभ कार्तिकीला घेऊन निघालेला असताना पद्मनाभची आत्या पद्मनाभला भेटते आणि आता पुढे अहो तुम्ही त्यांच्या बसायची व्यवस्था करा त्यांना जलपानाची व्यवस्था करा मी आलोच हो हो अप्पा हे माधव शास्त्री कोण नाही म्हणजे ते आल्याचं ऐकून तुम्हाला लई आनंद झाला कोणी विशेष आहे अरे फार मोठे काशीचे संत आहेत ते एक भारदस्त व्यक्तिमत्व आहे भूत भविष्य वर्तमान सगळं जाणतात होय होय अरे त्यांचं दर्शन घडणं हा एक अलभ्य लाभ असतो म्हणजे अरे त्यांचं दर्शन घडणं हे भाग्याची गोष्ट आहे 12-12 वर्ष हिमालयात तपश्चर्या करतात 20 वर्षातून एकदा नरसोबाच्या वाडीला येतात आणि तिथे आले ना इथे आवर्जून येतात खंत एकाच गोष्टीची वाटते 2 दिवस अगोदर आले असते तर कार्तिकीचं लग्न त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं असत ठीक आहे पांडुरंगाची इच्छा काय सांगताय अप्पा अहो कधी त्यांचं एकदा दर्शन घेतो असंच झालंय मला अरे मग वेड्या बघत काय उभा राहिलायस चल माझ्या बरोबर चला चला तुला उदंड सुखी समाधानी समृद्ध आयुष्य दे जगण्यातला प्रत्येक आनंद तुला प्राप्त हो आता काय माझ्याकडे असा पाहतच बसणार आहेस का हो किती दिवसांनी दिसतेस ग मी तुला किती मिस केलं माहितीये आय नो आय मिस्ड यू टू बेटा अरे आता माझ्याकडे पाहता पाहता भरून आलेले ते डोळे तर पूस त्यासाठी सुद्धा माझा पदर हवाय हवाय कशी आहेस तू अगं कुठे होतीस तू किती वेळा मी तुला फोन ट्राय केला एकदाही फोन नाही लागला ग तू 15 दिवसासाठी म्हणून सांगून गेली होतीस ना चक्क 1.5 महिना बस बस बस
पद्मनाभ, मी तुला कधी शाळेत घ्यायला आले नाही ना की असाच फुरंगटायचास, आताही तसाच रुसलायस. पण तेव्हा चॉकलेट वरती भागवायचीस, आता नाही. आता माझ्या प्रश्नांची उत्तरं दे तू आधी. बास बास, प्रश्नोत्तरांचा तास आता इथेच उरकायचा आहे का? आपल्याला घरी पोहोचायचंय लवकर. ओके, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुला द्यावंच लागेल. तू माझ्या लग्नाला का नाही आलीस? अगं, अशा वेळेस तरी तू माझ्या बरोबर हवी होतीस ना. मी तिथेच तर होते. शरीराने मी दूर होते, पण मनाने तुझ्या बरोबरच होते. अँड यू नो इट व्हेरी वेल, डोंट यू? एनिवे, सगळं तुझ्या मनासारखं पार पडलं ना, मला माहीत होतं ते. झालं खरं, पण श्री गुरुदेव. अप्पा, आपका स्थान तो हमारे दिल में है. ये तो आपका बड़प्पन है गुरु जी. सब कुशल मंगल है ना? बेटी की शादी कैसे रही? आप तो सब जानते हैं गुरु जी, आपकी दुआ और पांडुरंग की कृपा है. ते तर होणारच होत. विदाई हुई? हाँ, कुछ ही देर पहले. अभी पहुंचती होगी ससुराल. मतलब गृह प्रवेश नहीं हुआ? नहीं, थोड़ी देर में हो जाएगा गुरु जी. अप्पा, एक बार गृह प्रवेश हो गया तो समझो नौका लग गई पार. म्हणजे काय गुरु जी? गृह प्रवेश होणं इतकं महत्वाचं आहे? एकदा का तो झाला तो फिर कोई चिंता. उसके बाद उसे उस घर से कोई अलग नहीं कर सकता. लेकिन गृह प्रवेश तक का समय बहुत कठिन है. मुझे क्या है जी? मतलब कोई है जो तुम्हारी बेटी का मुख दर्शन करने जा रहा है. अगर उस व्यक्ति ने तुम्हारी बेटी का मुख दर्शन कर लिया तो वो उसे कभी गृह प्रवेश नहीं करने देगी. कौन है? काय झालं ते जाऊ दे, ते सांगेन मी तुला नंतर कधीतरी. मुख्य म्हणजे मला माझ्या पसंतीची बायको मिळाली आहे, हे महत्वाचं. ये ना, तुझी ओळख करून देतो. हो हो, मलाही तुझा चॉईस पाहायचाच आहे. कम ऑन, चल चल. कुलकर्ण्यांची ज्येष्ठ सून आहे ती. तिचं मुखदर्शन असं रस्त्यात करणं आपल्या
घराण्याच्या रीतीला शोभणार नाही. तो सोहळा शाही इतमामानच व्हायला हवा. तू तुझी गाडी घेऊन पुढे जा, मी माझ्या गाडीत नाही. ते तिला मी आपल्या घरीच भेटेन. अग पद्मनाभ, मी पूर्ण विचारांती बोलते. काही गोष्टींची वेळ आणि पद्धत ठरलेली असते, ती त्याचप्रमाणे व्हायला. ओके, ॲज यू विश. तू तुझी गाडी वळवून घे, पुढे राहा, आम्ही तुला फॉलो करतो. अरे पण बाकीची मंडळी कुठे आहेत ते दिसत नाहीत. येत आहेत, मागेच आहेत. अगं नेमकी रेल्वे फाटक आहे ना, तिकडेच ते अडकून बसले. एनिवे मी बाबांना फोन करून सांगतो तू आल्याचं. ओके हां ठीक आहे. कार्तिकी तू सॉलिड लकी आहेस माझ्यासाठी. म्हणजे बघ ना, आपण आता गृहप्रवेशासाठी चाललोय आणि त्यात आत्या रस्त्यात भेटणं. आय एम व्हेरी हॅपी. पण मग त्या अशा. पण मग काय, ती आता तुला का नाही भेटली तेच ना. तिचं ते फार असतं का ते परंपरा. यु नो व्हॉट, कुलकर्ण्यांची सून आहेस ना तू, म्हणून ती म्हटली की तिचं असं मुखदर्शन कसं रस्त्यात घेणार. आणि विचारांती मलाही तिचं पटतंय. शी इज ऑलवेज राईट. हा बे, एनी बे आईबाबांना फोन करून कळवायला पाहिजे की आत्या भेटली म्हणून. हॅलो. हॅलो बाबा. बोला. गुड न्यूज, आत्या परत आली आहे. नाही मध्येच आत्ता आमची फोनाफोनी झाली ना, आत्ताच भेटली रस्त्यात ती मला. आत्या भाच्याचं प्रेम तसं आहे, त्यामुळे असे योगायोग घडत असतात. बरं बाबा, आम्ही आता निघालोय, म्हणजे आत्या पुढे आहे आणि आम्ही त्यांच्या मागे आहोत. त्यात नवीन काय? एनिवे तुम्ही वापडो, आम्ही आलोच. ओके बाबा. तुम्ही खूप प्रेम करता ना आत्यावर. फक्त प्रेम नाही, भक्ती आहे माझी. म्हणजे तुझी सावळ्यावरती आहे ना अगदी तशी. माझ्या आईच्या जागी येते. आईच्या जागी? त्याच्या मागे कारणही तसंच. मी खूप लहान होतो तेव्हा आई खूप आजारी पडली, तेव्हापासून आत्यानी सांभाळलं अगदी तळाताच्या फोडासारखं. थोडी थोडकी नाही, 5-7 वर्ष तरी तिने सांभाळली. तिने माझ्यासाठी जे काही केलंय ना ते शब्दात नाही मांडता येत. तुला सांगू, लहानपणापासून ते ठरवूनच गेलं की आत्या जे म्हणेल तीच पूर्व दिशा. तिला विचारल्याशिवाय मी काहीच करत नाही. हा आता बाबांना तसं पटत नाही, पण मी ठरवलं होतं की जे काय करायचं ते आत्या सांगेल तेच. तिच्या सांगण्यावरूनच तर लग्नासाठी इतकी वर्ष थांबली, म्हणूनच तर एवढा सुखाचा ठेवा मिळाला. लहानपणापासून आत्याचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी प्रमाण आहे. तुझे सांगेल तेच मी. कार्तिक एक विचारू, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? तुला वाटेल की हा काय प्रश्न, पण मला खरं सांगायचं तर तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचं प्रेम दिसतं. म्हणूनच एक मागणं मागायचं. देशील? माझ्याकडे. तू माझ्यावर जितकं प्रेम करते ना तितकंच आत्यावर करशील, तेवढाच मान सन्मान देशील. इनफॅक्ट माझ्यापेक्षा जास्त दिला तरी चालेल. नक्कीच, मी तुमची अर्धांगिनी. मला प्रत्येक पावलावर साथ देणं माझं कर्तव्य. तुमच्या आयुष्यात आत्याबाईंना जे स्थान आहे ते आजपासून माझ्याही आयुष्यात असेल. माझी तुझ्याकडनं हीच अपेक्षा. बाईसाहेबांचं आगमन झालं नाही, म्हणजे तुम्ही आतुरतेने ज्यांची वाट बघत होतात
त्या तुमच्या अडक्या वंशींचं आगमन झालं. आगुबाई हो का आल्या त्या परत? वेळेत आलत नाही लग्नाला नाही पण किमान गृहप्रवेशाच्या वेळेस तरी त्या पोहोचल्या. बरं झालं. हा कोणास ठाऊक बरं झालं की आओ. पण त्या आल्या तर त्यांनी फोन का नाही केला आपल्याला? आपण त्यांना रिसीव्ह करायला गेलो असतो. त्यांनी त्यांच्या लाडक्या भाच्याला फोन करून सांगितलं एवढं पुरेसं नाहीये का? त्यांची आणि त्यांच्या लाडक्या भाच्याची भेट पण झालेली आहे. अच्छा म्हणजे या योगा योगा बद्दल बोलत होतात होय? त्या इथंच यायला निघाल होते. आता लेटेस्ट न्यूज अशी आहे की नेहमीप्रमाणे अत्याबाई पुढे आहेत आणि त्यांचे लाडके भाचे त्यांच्या मागणं चाललेले आहेत. हो म्हणजे वंस आणि सुनबाई यांचं स्वागत एकाच वेळेस करायचंय मला. घरी लवकर परत जायला हवं. काय झालं बाहेर? काय झालं? काही नाही साहेब, सकाळी निघाल्यापासून त्रास देते गाडी. आता आणखीन किती वेळ त्रास देणार आहे? म्हणजे किती वेळ लागेल? अहो साहेब यंत्र आहे याचा काय भरोसा देता येतो? आत्या तुझ्या गाडीची चिन्ह काही खरी दिसत नाही बरं का? तू एक काम कर, तू माझ्या बरोबर चाल गाडीत ना. अरे नको राहू दे, होईल इतक्यात. आणि समजा नाही झाली ना तर मी काहीतरी पर्यायी व्यवस्था करीन. नो वे आत्या, मी इथे असताना तू पर्यायी व्यवस्था करणार? मला काही सांगू नकोस, तू माझ्या बरोबर चल पहिल्यांदा. अरे तुम्ही दोघं जाताय ना तर मग जा ना, फार वेळ नाही लागणार. तुला काय माहिती कितीही वेळ लागू शकतो, तू माझ्या बरोबर गाडीत ना चल, मी तुझा अजिबात ऐकणार नाहीये. तुम्ही दोघं प्रथमच गृहप्रवेश करणार आहात ना, मग जा बघू. आणि नव्या सुनेचं मुखदर्शन मी असं गाडीत करू का? जा तुम्ही. आत्या तू इथे मुखदर्शन केलं तर काय प्रॉब्लेम आहे? बरं ठीक आहे, एक काम करू आपण, मी कार्तिकीला सांगतो की तिचा चेहरा झाकून ठेव, तू घरी गेल्यावरतीच मुखदर्शन कर, मग तर ठीक आहे. पद्मनाभ या बाबतीत विनोद नको. मला काही सांगू नको, तू चल माझ्या बरोबर. अरे तू ऐकणार आहेस का? असा घंटी आहे. बघितलंस, जा आता तू तुमच्या गाडीतून, मी आलेच. कम ऑन चल. काही गाडीला नाही लागलंय, आसावरीला गाडी लागली. उलट्या होत आहेत तिला. हो मी पण सरप्राईज आहे. नाही नाही तुम्ही आमच्यासाठी थांबू नका, तुम्ही पुढे वा. शी इज ओके ओके. हो हो तुम्ही वा पुढे. हा ठीक आहे. काय ग मला पहिल्यांदा कळलं तुला गाडी लागते, आज अचानक? अरे हो अचानकच त्रास झाला. नील मला काय वाटतं माहितीये, पद्मनाभ भाऊजींना पण याआधी कधीच फिट यायची नाही. कार्तिकीशी लग्न ठरल्यापासून आजपर्यंत ज्या गोष्टी कधीच झाल्या नाही त्या व्हायला लागल्यात. नाही असा बरी कुठल्या तरी गोष्टींचा कुठेतरी संदर्भ लावू नकोस, साधी उलटी होती. सुरुवातीला सगळ्या गोष्टी साध्याच वाटतात. बघ तू मला इथे वाद घालत बसायचं नाहीये, तुला तू लवकर चल. फोन कोणाचा होता? बाबांचा. काय म्हणत होते? आत्या परत आली. काय सांगतोस तू? ग्रेट एक्सपेक्टेड. नाही ती म्हणाली कार्तिकी आणि पद्मनाभांच्या लग्नाला ती नव्हती, गृहप्रवेशाच्या वेळेस नक्की असेल. पण त्यांचा प्लॅन अचानक कसा काय चेंज झाला? मग बाबांनी काय सांगितलं तिला? मला डिटेल मध्ये सांग ना प्लीज. नाही एवढंच सांगितलं की तू त्यापेक्षा गाडीत बस, मी तुला सांगतो. पण तू चल. वा गृहप्रवेश आता दणक्यात पडणार. पहिला फेरा सुटला, आता पुढचा प्रवास. गुरुजी हा प्रवास खूप खडतर आहे का? उम्मीद है किसी तरह आपकी बेटी गृह प्रवेश कर पाए.
बस एक बार ग्रह प्रवेश हो जाए म्हणजे धोका अजून पूर्णपणे टळलेला नाहीये. नाही बिलकुल नाही. गुरुजी आता पुढे काय होणार? बस ऊपर वाले की मर्जी है. आप धीरज रखें. गृह प्रवेश व्हायलाच हवा. घरातले बाकीचे जर पोहोचले नसतील तर तू एक काम कर, तिकडे सोपान आणि मुक्ताई आहेत ना, त्यांना सांग तुमचा गृहप्रवेश नीट करायला. ठीक आहे, पण मी वाट बघते, लवकर ये. हो येते रे, बाय. हां.